असं असं पालथं पडायचं असं आणि असा फोटो काढायचा आणि पुन्हा काय म्हणायचं, मला तुझ्या अजून कर्मच नाही, मी असं लोळायला लागलो आहे, मला तुझी लई आठवण यायली, तसा फोटो काढायचा आणि पाठवायचा. असंच सुरू आहे ना सध्या. तू काय येड समजते का मला? कोणाला नाही रे, पण तू जेवढं मला काय म्हणतोस ना शान समजतोस, त्याच्यापेक्षा मी हजार पटीनं जास्त शान. कळ, तुला वाटतं ही हुशार आहे, पण तुझ्या समजेच्या जे वाटतंय ना मी हुशार आहे त्याच्यापेक्षा हजार पटीनं मी हुशार आहे. या डोक्यात काय भुसा भरलाय का? अरे धडधड मला दिसायलाय असा तू फोटो काढायला आणि असं ते सेंड करायला. मी यायले की कसा मोबाईल स्क्रोल करतोस, असा पळतोस, ते खिडक्या सगळ्या बंद करतोस, चट करते मला सकाळी सकाळी. नाही ह्या भाग गाणार निचा गळा आणि नाचणार निचा चाळा आम्हाला चट ओळखत असते. तू किती पळ काय किती पळ आणि किती माग लाग, लावण्या माग धावण आणि डफड्या माग तुंतुन तू किती करीत बस, शेवटी तो तुंतुन मीच वाजविणारी नाही. हो तू किती बिला काय आहे काय 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 म्हणलं कुणाच्या माग लागून काय माग लागून काय पुरावा की मी माग खडका धडका कशाला कोण घ्यायला येईल, कोण घ्यायला येईल खडकाला धडका कशाला आरणार आहे, मी कोण आहे काय बघायचं र. कोण असतो? माणूस अस, मी माणूस म्हणून बघतोय. अरे विचार करायला पाहिजे तू, निवळच हे करायला लागला. बरं मा मी असताना फोटो पाठवायला. अरे विचार कर, त्या समोरचे कोणी जर असन तर तिला सांग बाबा की मी बायको ले काशा उपटून बावच्या पेरणारी नाही. लेकी बाळी हाता दोताला लग्न यावाला आल्या तर तू फोटो पाठवायला ना माय कसं करावा? कोण आहे ते सांग तरी. मला माहितीये मी जगाड आहे असं, त्याच्यामुळे ते तुला वाटणं साहजिक आहे. आता तुला असं वाटत असं ना अशी भेटा, पण नसती भेटत. आता तू 37 वर्षाचा, तुला कोणती 18 वर्षाची पोरगी भेटन माय? नाही, कुणीतरी सोडून दिलेली असते, तिला दोन्ही लेकर असते, तुला तुझे जगविणं व्हायन तर तिचे कवा जगविशील. अरे कोण करायचं म्हणाले? अरे म्हणायले रे मी नारायण, काय पळत्याच्या माग कवा हे लागू नये, काही हाताला लागत नाही. मी कुणाच्या मागच पळत नाही. तू घरात बसून सर काय होईल मोबाईल घेऊन काय गरज ह्याच्यावर असं झोपून असा फोटो काढायची? सांग मला, सांग 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 नारायण सांग. अरे मी कसे काढू फोटो तुला? अरे आता असे पाठवशील पुन्हा नंतर बनेल वर असं करून पाठीचीन पुन्हा नाही पुन्हा म्हणले की मग कमरे खाली जातात. अरे चट चट काय काय आमच्याकडे सगळे प्रकार देतात. अरे सगळ्याच गोष्टीचा अनुभव घ्यावा असं नसतंय, काही दुसऱ्याच्या अनुभवातून पण शिकावं लागत असतंय. आणि तेच फोटो मग तुझे ऑनलाईन होते तुला कळ लागत काय व्हायलंय असलं काय करू नको, घरी बोलो बाबा पण ते ऑनलाईन काय करू नको तुझ्या पाया पडत. कुणाला तू घरी बोलो हरकत नाही, मला काही वाटलं मी तुला बॉक्स पण आणून देईन तू गप्पा ठेव म्हणजे सुरक्षेसाठी, बाकी अदरवाईज काय बोलू नको. नाही पण काळजी घे बाबा, मोकळ्या भरल्यात नाही. अरे महिन्यातून का होईना, पण एखाद्या महिन्यातून का होईना, नवरा बायको ये काय होत असते तर त्याच्यामुळे मला भिवू नको बाबा, तुला मी बॉक्स सर्व करू दे. हो आणि एखादी आणू ग कोरी करीत बघू नको, काय खरं नसतं ते पैशाच्याच मागं लागलेले असते तर एखादी लेकरवळे असं नवऱ्यान तिला सोडायला असेल तर ठीक आहे. हो जाऊ सांभाळू आपण एखादी तुझी मैत्रीण म्हणून आपण राहू, काय हरकत नाही. कसं खरं बोललं की ह्याला खरं बोललं की त्रास होते. हा माणूस तुम्हाला जेवढा वाटतो ना गरीब आहे, हा तेवढा गरीब नाही. सगळ्याला माहिती मी गरीब आहे, त्याला फक्त नीट करणारी मीच आहे. प्रत्येक बायको असंच म्हणते, नवरा कधी नीट होत नसते. बघा ऐका बघा, याचा अर्थ हे असंच हे संधी घेतायच कुणी हो म्हणलं की संधी येते. ह्याला पाठीमागेच एका प्रकरणातून काढले मी बाहेर. हो हे असंच करते, हे संधी सोडीतच नाही कुणी. मेसेज केला की संधी सोडीत चुकलाय असं कर.
असं करून फोटो काढायला लागले की मग काढ तूच काढावं की असे फोटो मी पण काढू कसे कसे मी तसे काढत जाऊ दे मॅम दुसऱ्या विषयावर चर्चा करते. हे माणूस सुधरत नाही, याला सुधरायचंय. मला सुधरायचं आणि का सुधरत नाही. बघ ना अजून एक भाकर जास्त खायला घाला ना. अगं बघ ना बिबी आंघोळीची किती प्रयत्न झाले. पोल्ट्री कोंबडी. अरे मी बतक्या कोंबडी. ती 4 किलो जास्त की मग ती पोल्ट्री. तुला काय वाटत कडकनाथ तू होय होय कडकनाथ कोंबडी. तुम्हाला कमेंट्स लोक करते तुम्हाला काय वाटत नाही का असं म्हणजे की बाबा ते लोक आपल्याला